नमस्कार, मी आहे श्रेया आणि आपण पाहतात मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनल. आज आपण भेटायला आलोत नितीन वाघमारे साहेबांना, जे आहेत एक मेकअप आर्टिस्ट अँड हेअर स्टायलिस्ट. आज आपण आहोत त्यांच्या वाशीच्या ब्युटी स्टुडिओमध्ये. चला भेटूया सरांना. नितीन सर नमस्कार. सर, आपण एक मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्ट आहात, राईट? तर आपण हे कधीपासून, म्हणजे तुम्ही ह्या फील्डला कधीपासून आलात, कधीपासून सुरुवात केली याची? नेमकं तर सांगता येणार नाही कधीपासून सुरुवात केली, पण आय थिंक 20-22 वर्ष झाले करतो या फील्डमध्ये काम. 20-22 वर्ष म्हणजे खूप होतात सर, हे हा एक खूप मोठा स्पॅन आहे. सर, आपण जेव्हा ह्या फील्डमध्ये आलात तर तुमची इंडस्ट्री, जसं आपण म्हणतो मेकअप इंडस्ट्री अँड इज अ ग्लॅमरस इंडस्ट्री, तर तुम्हाला याबद्दल काय बोलायचं आहे? चांगलंच बोलायचं, चांगली आहे फील्ड ही, आणि आर्टिस्टला कुठेही गेलं तर आपल्या कामाशी हे करायचं आहे आणि मस्त आहे. अच्छा सर, आपला एखादं लँडमार्क प्रोजेक्ट किंवा एक लँडमार्क, असं तुमच्या आता मेमरीतल्या एखाद्या आठवणी, की तुम्ही आता एवढं 20-22 वर्ष ह्या फील्डला आहात, तर एखादा लँडमार्क मेकअप किंवा काम ह्याबद्दल थोडंसं सांग. प्रत्येक कामाला गेल्यानंतर लँडमार्क काहीतरी घडतंच ना चांगलं. कमी वेळात काम करणं, त्याच्यात काही चांगलं होऊन जातं. बरोबर आहे. आणि असं खूपदा होतं चांगलं. अच्छा, नितीन सरांची स्पेशालिटी काय आहे ती सांगा सर. स्पेशालिटी म्हणजे काय म्हणायचं आता काय, म्हणजे आपण एक मेकअप आर्टिस्ट आहात आणि हेअर स्टाईलिस्ट आहात, तर काहीतरी USP तुमची असेल, काहीतरी स्पेशालिटी की बाबा मी हे काम असंही केलं आहे आणि तसंही केलं आहे. काही काही लोक खूप वेळ लावतात परफेक्शन साठी, तुम्हाला तेच काम कमी वेळात, अशी काहीतरी स्पेशालिटी सांगा. काय स्पेशालिटी आता काय सांगणार. बरं सर, आपण जसं म्हणतो की हे आत्ताचं हे जग कॉम्पिटिशनचं जग आहे, तर तुम्हाला ही स्पर्धा नाही वाटत आहे का की आता तुमचंही फील्ड एक कॉम्पिटिशनचं जग झालेलं आहे? कॉम्पिटिशन म्हणायला आहे, पण आपल्याकडे आर्ट असल्यानंतर त्याच्यात काही हे नाही आहे. तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्हाला कॉम्पिटिशनचा काहीच प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाही, आपल्याला कामाशी काम करायचं आहे, आपल्याकडे आर्ट आहे, तुम्ही काम दाखवा लोकांपर्यंत, बस त्याच्याबद्दल काय बोलणार आपण. अच्छा, इंटरनेट आणि कम्प्युटर हे तर आजच्या, म्हणतात ना आजची जी युवा पिढी आहे ते इंटरनेट आणि कम्प्युटरवरच धावत सुटलेली आहे, तर इंटरनेटचा आपल्या बिझनेसला काही फरक पडला आहे का? म्हणजे लोकांपर्यंत पोहोचतंय ते. अच्छा, कोणाकडे वेळ नसेल काय तर चला फिरत कुठेही काय लॅपटॉपवरती येते, सगळं इंटरनेटवर सगळं मिळतं ना. म्हणजे एकूण एक इंटरनेट ह्याचा फायदाच आहे, नुकसान काहीच नुकसान नाही आणि लोकांपर्यंत पोहोचतंय सहजासहजी. ओके, बरं सर, आपले जे आता आपण ह्या फील्डला जसे 20-22 वर्ष काम करत आलो, तर भरपूर तुमचेही लोक फॅन झालेले असतील, फेसबुक फॅनसुद्धा असतीलच म्हणा, अरे तुम्ही ते दाखवत नाहीत, जशी मी सुद्धा फॅन झालेली आहे तुमची. पण एक असं असतं की आपल्याकडे जेव्हा कस्टमर येतो तर त्यालाही आपण मानून घेतो, राईट? तर तुमचे जे येणारे टाईपचे कस्टमर आहेत, ते कस्टमर कुठल्या टाईपचे आहेत? म्हणजे इट बिलॉंग्स टू व्हेरी रिच फॅमिलीज ऑर मिडल क्लास ऑर यू आर गिव्हिंग? रिच पण आणि मिडल पण येतात, असं काही नाही आहे, दोन्ही येतात. असे तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताना असं काही फंडा विचार करत नाही? त्यावेळेस आपल्याला कामाशी ध्यान ठेवायचं आहे, तो लोकॅलिटी बघायची नाही आपल्याला, आपली क्वालिटी दाखवायची आहे त्यांना. एक्झॅक्टली, मला तेच विचारायचं होतं. आता जेव्हा तुम्ही मेकअप करता तेव्हा तुम्ही मास मेकअप पण करता की फक्त एका सिंगल पर्सनचं घेतलं असेल तर सिंगल पर्सनचं? नाही, सिंगल पर्सनचं घेतलं तर सिंगलचं करतो, आणि काम आहे आणि करायचं आहे समोरच्याला दोन्ही करतो, असं नाही की जे मला करायचं आहे ते ॲटिट्यूड ठेवून फायदा नाही ना. बरोबर, दोन्ही काम केलं पाहिजे, आपलं काम आहे ते, त्या कामासाठीच आपण आलो तिकडे जगात, तर ते काम केलंच पाहिजे ना. आता हल्ली मार्केटमध्ये व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स निघाले आहेत, इट मे बी इंटरनॅशनल प्रोडक्ट्स किंवा इंडियन मार्केटचे प्रोडक्ट्स, तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे की व्हॉट शुड वी गो फॉर? निघालेत तर वापरायला हरकत नाही, पण सूट झालं पाहिजे आपल्या इंडियन स्ट्रक्चरला, स्किन म्हणा हेअर म्हणा, तो यूज करू शकतो आपल्याला सूट होत असेल तर, तसे हेअरचे प्रोडक्ट आहेत तसे. सर, आपण आज इतके वर्ष ह्या फील्डमध्ये आहात, ठीक आहे, तर तुम्ही काही प्रोफेशनली डिग्री वगैरे घेतलीत का? उत्पादन आपण म्हणतो ना की मला हे की तो तुमचा ध्येय होता. घेतली ना, टेक्निकली शिकलं पाहिजे म्हणून मी घेतली, ब्लॅकबेरीमधून घेतलेलं. माझ्या वेळेस ब्लॅकबेरी फार फेमस होतं, इंटरनॅशनल होतं, तिकडे मी हेअरकट वगैरे शिकलो, हेअर स्टायलिंग आणि हेअरकट.
आणि म्हणजे तशी तुम्हाला एक आवड होती लहानपणापासून, आणि हे तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही टेक्निकल डिग्री घेतली, राईट? बरं, नितीन सर, नितीन वाघमारे एक नामवंत हेअरस्टाईलिस्ट आहेत, मेकअपमॅन ही सुद्धा आहेत, तर आपल्याबद्दल आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना सांगा की आपण स्वतः काय आहात. लोकांना तर दिसतच आहे, पण आपल्याबद्दल आपल्याला सांगायलाच पाहिजे दोन शब्द. काही नाही, आपण ह्या फील्डमध्ये उतरलो तर प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, आपला आर्ट लोकांपर्यंत दाखवा, ॲटिट्यूड नका ठेव. काही नाही, आपल्याला महाराष्ट्रीयन आहात तसं आपल्याला कोणी कमी लेखतं असं शंकाच नाही बाळगायची. आपलं तुम्ही काम दाखवा जगापर्यंत, असं हिंदी मराठी जे भेटेल ते कामं व्यवस्थित करा बस, आणि सक्सेस होणार ना. म्हणजे काम केलं बोललं पाहिजे आपलं मराठी माणूस आणि हे ते नाही बोललं पाहिजे. आपलं काम चांगलं असेल तर बोलवतील आपल्याला. बरोबर आहे, ते तर आहेच. आणि आपल्याला बोलतात मराठी आणि हे ते, हे चुकीचा गोड गैरसमज आहे तो, असं काही नाही. पोचू शकतो आपण, आणि आपले मराठी माणसं फार मोठे मोठे आहेत, आर्टिस्ट आहेत, मेकअप आर्टिस्ट आहेत, बरेचसे आहेत, चांगले 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 फेमस आहेत. सर, आता इंडस्ट्रीला भरपूर वर्ष तुम्ही एक हातभार लावलेला आहे, बरोबर आहे? तर तुम्ही फक्त मुंबई पुरता किंवा महाराष्ट्रापुरता असं काही केलं आहे की इंडिया पुरता की तुम्ही अब्रॉड सुद्धा जाऊन आलात? नाही, मला बरेचदा होतं पण मी नाही गेलो, काही कारणानुसार नाही गेलो. ओके, ते मे बी तुमचे पर्सनल प्रॉब्लेम्स असतील. आणि कलकत्ता वगैरे तिकडे पण केलेत मी, बेंगॉली आर्टिस्ट केलेत, आणि साऊथला केलंय पण थोडंफार, साऊथला जास्त नाही. माझं ध्यान होतं साऊथचं करायचं कारण तिकडची इंडस्ट्री फार चांगली आहे. ओके, पण नाही केलं मी. मुंबई बॉलिवूड हा तर हल्लीचा ट्रेंड झाला आहे, राईट? तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे की हे आता चढता उतरता क्रम आहे, राईट? तर तुमच्या दृष्टीने मुंबई बॉलिवूड हे बेस्ट आहे की इतर काही? बॉम्बे बॉलिवूड चांगलं आहे, बेस्ट आहे, त्यात काय बोलण्यासारखं. सगळ्या कलकत्तावाल्या इकडे येतात, मद्रासवाले इकडे येतात. ओके, बेस्ट आहे बॉम्बे बॉलिवूड. सर, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना एक प्रेमाचा संदेश. काही नाही, आपल्या म्हणजे माझ्या बंधूंना म्हणजे आहेत मेकअप आर्टिस्ट वगैरे हेअरस्टाईलिस्ट, त्यांनी असेच चांगली कामं करावे आणि चांगले फेमस व्हावे, हीच विनंती. हाच मेसेज देतो. आज आपण भेटलो नितीन वाघमारे सरांना, जे एक नामवंत मेकअप आर्टिस्ट आहेतच, परत हेअरस्टाईलिस्ट पण आहेत. त्यांच्याकडे बघून इतके सिम्पल आणि सोबर आहेत ते की काही सांगताच येत नाही. आज त्यांनी भरपूर इंडस्ट्रीला हेल्प आउट केलं आहे, पण अ सिम्प्लिसिटी गोज विथ अ पर्सन, हा आपण म्हणतो ना की हेच जग आहे, असं चाललं आहे. आज आपण भेटलो नितीन वाघमारे सरांना, ज्यांचा स्वतःचा ब्युटी स्टुडिओ आहे वाशीला, आणि त्यांना भेटून खरंच सर आम्हाला खूप आनंद झाला. मी श्रेया, मी ऑनलाईन, मी महाराष्ट्र चॅनलवर. धन्यवाद सर, आपलेही आभारी मानते. धन्यवाद. आपण आहोत नितीन वाघमारे यांच्या ब्युटी स्टुडिओमध्ये, आणि जाणून घेऊया नितीन वाघमारे सरांच्या बद्दल काही छान छान गोष्टी. तर हे आहे त्यांचा ब्युटी स्टुडिओ. हा आहे त्यांचा स्टुडिओ, ब्युटी स्टुडिओ, जिथे हेअर स्टायलिंग, मेकअप, स्पाज, सलून वर्क्स, स्किन ट्रीटमेंट्स हे सगळेच केले जातात. हा आहे त्यांचा स्टाफ. हॅलो मॅम. हॅलो. आपलं नाव? यशोदा. आपण इथे किती वर्षापासून आहात? त्याच्याबरोबर मी 15 वर्षापासून. तुम्ही सरांबरोबर काम करताय 15 वर्षापासून? मग तुम्हाला पण तेच म्हणजे हेअरस्टाईलिंग, मेकअप अँड ऑल दॅट सगळं. तुमचं स्पा रूम दाखवता का आम्हाला? वाव, जसं आपण इमॅजिन करतो की स्पा रूम रिलॅक्स असा विचार करतो, तसंच आय हॅव ब्युटिफुल स्पा रूम. आणि हे आहे नितीन वाघमारे यांच्या ब्युटी सलून वाशी इथे. खरंच मॅडम, स्पा आपण म्हणतो की स्पाने बॉडीला रिलॅक्सेशन आणि स्पा थेरपी हल्ली कॉमन झालेली आहे, तर त्याबद्दल काही थोडंसं सांगा. स्पाबद्दल इन द सेन्स, एक रिलॅक्सेशन, बॉडी शाईनसाठी, दॅन व्हॉट यू कॉल पॉलिशिंग वगैरे वगैरे.
पण हल्ली म्हणजे कॉमन पर्सन पण करतात का हे की फक्त? नाही नाही, असं काही नाही की सेलिब्रिटी किंवा जे रिच असतात ते लोक आजकाल कॉमन पण करतात, अफोर्ड करू शकतात आजच्या डेटमध्ये. अच्छा, म्हणजे हे हल्लीच्या जगात कसं आहे, हे जग आपण म्हणतो ना धावपळीचा जग आहे, तर त्यासाठी हे गरजेचं आहे. गरजेचं आहे, एक रिलॅक्स वगैरे, एक बॉडी मसाज वगैरे सगळं ह्याच्यात ॲड होतं ना, तर रिलॅक्सेशन चांगलं होतं. हे लाईट्स वगैरे असे का लावले? एक कूल इफेक्टसाठी. अच्छा, म्हणजे हे एक पार्ट ऑफ त्याच्यात एकदम कूल इफेक्ट वगैरे पाहिजे ना, असा आवाज वगैरे नको, एक लाईट त्याच्यासाठी, मेंटल रिलॅक्सेशनसाठी. बरं मॅडम, हे काय आहे कॅबिनेट सारखं? हे जॅकुझी आहे. याच्यात काय एक्झॅक्टली होतं? याच्यात बॉडी बाथ वगैरे, शॉवर आहे, कोल्ड ऑर नॉर्मल वगैरे. मग ह्याच्यात म्हणजे आफ्टर स्पा? स्पा इथे ट्रीटमेंट. अच्छा, जसं आपण बघितलं की स्पाची पूर्णपणे तयारी आहे, इवन मलाही फील होत आहे की मलाही थोडंसं रिलॅक्सेशनची गरज आहे.